खेड मधल्या सभेला अपूर्व गर्दी होताना पाहायला मिळत आहे। शिवसैनिक मोठ्या प्रमाणात जमलेले आहेत। साहेब, शिवसैनिकांसाठी रेड कार्पेट आपण या ठिकाणी टाकलेले आहेत, त्याचबरोबर सन्मानाने आपण फेटे लावून या ठिकाणी बोलवताना पाहायला मिळत आहेत। काय हा विक्रम मोडू शकणार का मागच्या सभेचा? अहो, मागची सभा आहे ना ती आमच्या विरोधात नव्हती, ती राष्ट्रवादी फोडण्याकरताची सभा होती, राष्ट्रवादीची तुकडे करण्याची ती सभा होती। त्यामुळे त्यांचा विक्रम आणि ते काय आमच्या समोर विक्रम करू शकतात? आपण पाहताय, गर्दी पाहताय आपण, त्यावेळेची ती कॉर्नर सभा होती, ती जाहीर सभा नव्हती आणि ती राष्ट्रवादी फोडण्याकरताची सभा होती। या सभेला देखील आरोप होत आहेत की बाहेरून माणसं आणलेली आहेत, कसं पाहता या आरोपांकडे? विरोधक म्हणतात ही संजय कदम हे भाडोत्री आहेत, लीव अँड लायसन्स वरती राष्ट्रवादी पक्षाकडनं ते शिवसेनेमध्ये उरले, उद्धव बाळासाहेब ठाकरे गटात आलेले आहेत, जे काय शिल्लक सेनेमध्ये ज्यांच्याकडे या ठिकाणी माणसंच नाही आहेत, म्हणून राष्ट्रवादीकडनं भाड्याने हा गाडी घेतलेला आहे, परंतु हा गाडी आमच्याशी टक्कर देऊ शकत नाही। वारंवार रामदास कदमांना टार्गेट केलं जात आहे, जिसमें नाही आहे दम वो है रामदास कदम, असं भास्करराव जाधव म्हणताय। रामदास कदम काय आहेत, त्यांची ताकद काय आहे, आजच्या सभेमध्ये तुम्हाला कळेल। वारंवार आपल्याला इनवलं जातं, गद्दार म्हटलं जातं, यांना प्रतिउत्तर आपण कसं देणार आहात? कोण आम्हाला गद्दार म्हणते? भास्कर जाधव? अरे भास्कर जाधवाने किती पक्ष सोडले? पूर्वी शिवसेनेत होते, तिकीट नाकारलं, त्यावेळी मातोश्रीला शिव्या दिल्या, उद्धव साहेबांना शिव्या दिल्या, बाळासाहेबांच्या नावाने पण त्यांनी शिव्या दिल्या। कुठल्या पक्षात गेले? राष्ट्रवादी पक्षात। तिथून काँग्रेसमध्ये जाण्याचा विचार होता, तो विचार सोडला आणि पुन्हा आता इकडे आले। त्यामुळे ते स्वतः जर आम्हाला गद्दार म्हणत असतील तर ते महागद्दार आहेत, त्याच्यामुळे त्यांना आम्हाला बोलण्याचा अधिकार नाही। या सभेतनं एक कोकणाच्या विकासासंदर्भात आज मुख्यमंत्री नेमक्या काय घोषणा करणार आहात? काय मुख्यमंत्र्यांचं भाषण आपण तुम्ही त्यांचं ऐका आणि तुम्हाला कोकणाबद्दल त्यांचं मत तुम्हाला या ठिकाणी समजेल। जी आमच्याशी बातचीत केल्याबद्दल राकेश नेरुंकर सह मी सुरत सावंत, खेड। देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाइव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राइब करा, तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका।